नमस्कार, काटकर होम्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. गणेश उत्सव सुरू होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला रोज काय नैवेद्य दाखवावा हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. म्हणून मी आज इथे तीन प्रकारच्या खीर दाखवत आहे. इथे आज आपण चॉकलेट ॲपल खीर बनवणार आहोत, आपण सीताफळ खीर बनवणार आहोत आणि आपण रोज फ्लेवरची खीर बनवणार आहोत. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवर मी टोप ठेवून घेतला आहे आणि त्याच्यात मी एक 2 चमचे साजूक तूप घेत आहे. इथे मी 1 वाटी गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत, त्या आपण आता ह्या तुपात खरपूस भाजून घेऊया. 1 मिनिट आपण ह्या व्यवस्थित तुपात भाजून घेऊया. आपल्या शेवया आता व्यवस्थित खरपूस भाजून झाल्या आहेत. ह्याच्यात मी आता 1 ग्लास पाणी घालून घेत आहे. आपण आता ह्या शेवयांना छान उकळी येऊ देऊया. आपल्या शेवया शिजत आहेत, तोपर्यंत इथे मी 2 मोठे चमचे कोको पावडर घेतली आहे, त्याच्यात थोडं दूध घालून घेत आहे. हे मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून ह्याच्या गुठळ्या राहता कामा नये. मी इथे थोडं दूध घालून घेत आहे. व्यवस्थित आपण मिश्रण मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्याच्यात कोको पावडर आणि दुधाचं हे मिश्रण आहे ते घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सात ते 8 चमचे साखर, ह्याला 2 ते 3 मिनिट आपण छान उकळी येऊ देऊया. आपल्या शेवया आता व्यवस्थित शिजल्या आहेत. आता आपली खीर रेडी आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. आपण खीर आता थोडी थंड होऊ देऊया आणि खीर थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲपलचा किस घालणार आहोत. इथे आपली खीर आता व्यवस्थित गार झाली आहे. मी इथे 1 ॲपलचा किस घेतला आहे, तो आपण आता ह्याच्यात ॲड करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ॲपल आपल्याला शेवटीच ॲड करायचा आहे, कारण की नाहीतर आपण जर ॲपल शिजवला तर त्यात न्यूट्रिशन्स कमी होतात. चॉकलेट ॲपल खीर तयार झाली आहे. तर चला आपण आता आपली रोज फ्लेवर खीर बनवून घेऊया. इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे. पॅनमध्ये 1 चमचा मी तूप घेत आहे. इथे मी 1 वाटी भात घेतला आहे. तुम्ही पाहू शकता भात एकदम मऊ असा शिजून घेतला आहे. आपण तो आता तुपात व्यवस्थित परतून घेऊया. भात थोडासा आपण तुपावर परतून घेऊया. तुम्ही भाताच्या जागी रवा, पोहा काही वापरू शकता. आपण ह्याच्यात आता दूध घालून घेऊया. इथे एका बाउलमध्ये मी 2 चमचे रोज कस्टर्ड पावडर घेत आहे, त्याच्यात थोडं दूध ॲड करत आहे. हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे रोज कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही रोज इसेन्सचा देखील वापर करू शकता. आता हे रोज फ्लेवरचं मिश्रण खिरीत घालून घेऊया. 1-3 थेंब मी इथे पिंक रोज कलर घेतला आहे, तो घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर आपल्या तांदळाच्या गुठळ्या पडू शकतात.
एक 4 चमची मी याच्यात साखर घालत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे। हे खायला सुद्धा देखील तितकीच टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरी। ही खीर बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रवा पोहा किंवा साबुदाण्याची देखील खीर बनवू शकता। आपली खीर तयार झाली आहे। आपण गॅस आता घालून घेऊया। चला तर आपण आपली तिसरी सीताफळाची खीर बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये अर्धी वाटी राजगिरा घेत आहे। राजगिरा आपण 1 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। ही खीर तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता। राजगिरा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, नाहीतर तो चिवट होऊ शकतो। गॅस बंद करून राजगिरा काढून घेऊया। इथे सेम पॅनमध्ये मी थोडं दूध घालून घेत आहे। दूध आपण थोडं गरम करून घेऊया। दुधाला छान आपली उकळी आली आहे। त्याच्यात मी 1/4 चमचे साखर घालत आहे। तुम्ही राजगिऱ्याच्या ऐवजी रवा देखील वापरू शकता। ही खीर देखील खायला खूप छान लागते। आपण राजगिरा आपण आता ह्या दुधात घालून घेऊया। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। एक छान 2 ते 3 मिनिट राजगिरा दुधात शिजवून घेऊया। एक 2 थेंब मी इथे ग्रीन फूड कलर घालत आहे। जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर फूड कलर घालू नका। खीर आपली आता तयार झाली आहे। आपण आता गॅस घालून घेऊया। ही खीर देखील आपण थोडी थंड होऊ देऊया। तुम्ही पाहू शकता खीर आपली व्यवस्थित थंड झाली आहे। आता त्याच्यात मी एका सीताफळाचा इथे गर घेतला आहे, तो घालून घेत आहे। तुम्ही पाहू शकता आपण कोणतंही फ्रूट इथे शिजवून घेतलं नाही आहे। आपण आता ती एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। आपली रोज फ्लेवर खीर, चॉकलेट ॲपल खीर आणि सीताफळ खीर, तिन्ही खीर तयार झाल्या आहेत। जर तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।